नमस्कार, स्वागत आहे तुमचे वनिताज रेसिपी मराठी किचन क्वीन मध्ये। आज आपण उपवासाची वरीच्या तांदळाची भाकरी कशी करायची पाहूया। साहित्य पाहूया काय काय लागते। एक वाटी वरीचे तांदूळ, 2 चमचे शाबूचे तांदूळ आणि मीठ। प्रथम शाबूचे तांदूळ मिक्सरला बारीक करूया, पिठासारखे बारीक करायचे आहेत। आता यामध्ये वरईचे तांदूळ घालूया। शाबू दळून झालेला आहे, हा पण पिठासारखा बारीक करायचा आहे। त्यामध्येच आता भाकरीसाठी पीठ तयार झालेले आहे, चाळून घ्यायचे आहे व्यवस्थित। प्रथम पीठ घ्या, हे पीठ चाळून घेतलेले आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि ते मिक्स करून घ्या। गरजेनुसार पाणी घालून घट्टसर कणकेचा गोळा तयार करा। पाणी एकदम जास्त घालायचे नाही, थोडे थोडे पाणी घालून पहिल्यांदा मळून घ्यायचे आणि मग पाण्याचा हात घेऊन ती कणिक मळायची आहे व्यवस्थित। ही वरईची भाकरी करण्यासाठी थोडं प्रॅक्टिस लागतं, पण अशा पद्धतीने जर तुम्ही कराल तर छान होईल भाकरी आणि फुगेल पण छान। फक्त कणिक चांगली मळावी लागते। चॅनेलला जर नवीन असाल तर भाकरी तयार करण्यासाठी टिप्स कशा दिल्या आणि त्या तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कळवा। काही सजेशन्स असतील तर ते पण द्या। चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता ही कणिक मळून झालेली आहे, याचे 2 भाग तयार करते मी, कारण 2 भाकरी होणार आहे त्याच्या। आता थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन ही कणिक पण मळून घेणार आहे व्यवस्थित। गोळा तयार करून घ्यायचा आहे पहिल्यांदा। कणिक अशा प्रकारे मळून घ्यायचे आहे, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही। हा गोळा तयार झालेला आहे, थोडस खाली पीठ टाकून घ्यायचं आणि गोळ्यावरती पण टाकायचं। तेच पीठ हाताला पण लागलं पाहिजे थोडस। हलक्या हातांनी भाकरी थापून घ्यायची। आता दोन्ही हाताने भाकरी थापून घेऊया। अशा पद्धतीने उजव्या हाताने भाकरी फिरवायची आहे आणि डाव्या हाताने थापायची आहे। भाकरी हाताला चिकटायला लागली तर पीठ लावायचे आहे हाताला। छान तयार झालेली आहे भाकरी, पातळ थापायची आहे। आपली भाकरी थापून झालेली आहे, ही आता हातावरती उचलणार आहे आपण आणि पिठाची बाजू वरती करून ती तव्यामध्ये टाकणार आहे। अशा पद्धतीने हलक्या हातांनी ही भाकरी आपण उलट बाजूंनी तव्यामध्ये टाकणार आहे। तवा छान तापलेला आहे पहा। आता भाकरीला पाणी लावून घ्यायचे आहे, सर्व बाजूंनी व्यवस्थित पाणी लावायचे आहे। आता मिनिटभर झाला की हे पाणी भाकरीला लावलेले सुकते, हे सुकल्यानंतर आपण भाकरी पलटून घेणार आहे।
आता 2 मिनिटांनंतर भाकरी पचलेली आहे, पहा। फक्त काटामध्ये अशी फिरवून फिरवून पचवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आता दुसऱ्या बाजूने पचवूया। छान फुगलेली आहे पहा भाकरी। आता लगेच पलटून घ्यायची आहे, नाहीतर करपते। छान दोन्ही बाजूंनी पचलेली आहे बघा भाकरी, तयार झालेली आहे। उपवासाच्या चटणी सोबत, दह्या सोबत तुम्ही खाऊ शकता। खूप छान लागते, ट्राय करून बघा। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। थँक्यू।